नमस्कार। हाँ नमस्कार, माझं नाव उत्तम कुटे, माझं नाव उत्तम कुटे, मी सोलापूरचा रहिवासी असून लोक तीर्थक्षेत्राला बद्रीनाथ केदारनाथ काशीला घेऊन जायचा व्यवसाय करतो। 58 वेळाला काशीला लोक घेऊन गेल्यानंतर मी असा विचार केला की लोकांचे पैसे घेतले, लोकांना काशी करून की आपलं काय, म्हणून मी सायकलवर जायचं ठरवलं। तर सायकलवर जाताना, सायकलवर काशीला जाताना मी असा विचार केला नाही, सर्व धर्माचे जेवढे बी पवित्र स्थळ आहेत त्यांना मला सायकलवर दर्शन देऊन भेट घ्यायचं, दर्शन घ्यायचं। मग मी सोलापूरहून निघाल्यानंतर 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, 23 दर्गे, 3 गुरुद्वार, बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान, अहिल्यादेवीची राजधानी धार, वैष्णवी ते कन्याकुमारी, हा हे सर्व आपले 3.5 महिन्यामध्ये दिवसात 140 ते 145 किलोमीटर अंतर कापून पार केलं। काय त्याच्यामुळे माझ्या गाडीला जे लोक आहेत, या सर्व समाजाच्या लोकांनी मला भले ते मुसलमानाचे चांद असेल, गुरुद्वारचं हे असेल किंवा हे असेल, मी गुरुद्वारमध्ये मुक्काम केलो, बुद्धविहारात मुक्काम केलो, दर्ग्यात मुक्काम केलो, मंदिरात केलो, पेट्रोल पंपावर केलो, सगळ्यांनी मला घरच्यासारखे अगदी म्हणजे माझी बर्दाश्त करून व्यवस्था केली। त्याच्यामुळं मला हे सगळ्यांचं आभार मानण्यासाठी म्हणून मी केलं। काय बरं, आता तुम्ही भारतातील जनतेला काय संदेश द्याल की बाबा दंगली होतात, हिंदू मुस्लिम होते की अनेक दंगली होतात, तर त्यांना काय संदेश द्यायचा? हिंदू मुस्लिमाच्या दंगली ह्या आपसातल्या दंगली होत नाही, राजकीय लोक घडवते, तुम्ही फक्त एकोप्यानं राहा आणि हे सगळे एकत्र असले तर भारताची लोकशाही एवढी गोड नांदल की सगळ्या जगाची नजर लागेल आपल्या लोकशाही, फक्त ह्या सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे एवढं माझं म्हणणं। बरं, आता तुम्ही लोकशाही शब्दाचा उच्चार केला की भारतातील लोकशाही काय लोक मनमानी पद्धतीनं राबवतात, तर तुमचं काय म्हणणं आहे? मनमानीच करते जातात, सध्या जी चालू आहे ती फक्त मनमानीच आहे, लोकांच्या विचाराचा कुठंही दिसत नाही, ठाव ठिकाणा त्यांच्या विचाराला किंमत नाही, काय काही नाही, जे चाललंय त्यांच्या मर्जीने चाललंय, त्यांना जे वाटल ते त्याने करते, लोकशाही नावाची चीज आता भारतात राहिलेली नाही सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये, बरं का? प्रत्येकजण स्वार्थापुटे आपल्या आपल्या पोळीवर म्हणजे दाळ वाढायचा प्रयत्न करा। तसेच सर्व धर्माच्या लोकांनी सर्व धर्माच्या मंदिरामध्ये जावं। आता मी मुसलमान आहे, मी मुसलमान म्हणजे मला लोक मुसलमान गल्लीत गेले तर माझी शिंडी बघून मला मी काफीर समजते, पण मी मशिदीत जाऊन नमाज बी पडू शकतो असं नाही की समोरच्या रुकूमध्ये गेल्यावर आपण रुकूमध्ये जाऊ आणि तिने सज्जा झाल्यावर आपण सज्जात जाऊ येऊ असं नाही, मनानं नमाज पडतो। ह्याच्यामुळं कुणीही कुठल्या धर्माचा जातीचा हेवा करू नये, प्रत्येकाने प्रत्येक धर्माच्या आपला असू द्या फरका असू द्या सगळ्या धर्माची यात्रा करावी, ही माझं म्हणणं। धन्यवाद। लाइव महाराष्ट्रासाठी नंदकुमार कांबळे सोलापूर। पाहत राहा लाइव महाराष्ट्र महाराष्ट्राचा विकास देशाचा।